मॉर्निंग एवरीवन. आज आहे आपल्या ट्रिपचा चौथा दिवस आणि आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत गोवा. तर मी खूप एक्साइटेड आहे गोवा एक्सप्लोअर करण्यासाठी. तर गोव्यामधील प्लेसेस, तिथलं फूड हे सर्व मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून माझे नेक्स्ट व्हिडिओज असतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला ते पाहता येतील. तर चला करूयात गोवा एक्सप्लोर. आजची ही शांत सकाळ खूप रिलॅक्सिंग वाटत होती. हे रिसॉर्ट आरंबोल बीचपासून अगदी जवळच होतं आणि खूप छानरीत्या हे मेंटेन केलेलं आहे. ब्रेकफास्टसाठी मी आले आहे नवरत्न प्युअर व्हेजमध्ये. हे आहे मोरजिममध्ये. तर इथं ब्रेकफास्ट करून आपण पुढे जाणार आहोत. तर ते बघूयात ब्रेकफास्टमध्ये आपल्याला काय भेटतं ते. ब्रेकफास्टमध्ये आम्ही साऊथ इंडियन पदार्थ ऑर्डर केले होते. पुरी भाजी, मसाला डोसा, रवा डोसा, इडली, मेदूवडा आणि सर्वच पदार्थ खूप छान होते, खूप टेस्टी होते. मापुसाकडे जाणाऱ्या रोडवर हे एक सुंदर मिरर फ्रेमचं दुकान दिसलं. तर इथं खूप छान मिररच्या फ्रेम होत्या, खूपच सुंदर होत्या, खूप आकर्षक होत्या. त्याचं कार्विंग खूप छान होतं. बेसिलिक ऑफ बोम जीजसच्या चर्चजवळ मिरॅकल एम्पोरियम नावाचं एक शॉप दिसलं. खूपच सुंदर कलेक्शन होतं इथं. अँटिक्स वस्तू, स्टोन्स, ज्वेलरी, डिफरंट टाईप्स ऑफ चेसबोर्ड, याचं खूप सारं आणि खूप सुंदर कलेक्शन होतं. मित्र हो, मी आता आहे गोव्यामध्ये आणि हे जे पाठीमागे दिसत आहे चर्च, ते गोव्यातील सर्वात जुनं चर्च आहे, सर्वात फेमस आहे. इथे टुरिस्ट भेट देत असतात पण आत्ताही तो एंट्री बंद आहे. इथे काहीतरी आतमध्ये काम चालू आहे त्यामुळे आपल्याला इथे एंट्री करता येत नाही. आणि याच्या अपोजिट साईडला हे म्युझियम आहे. तर आता आपण म्युझियम पाहायला चाललो आहोत. हे जे पाठीमागे चर्च आहे माझ्या, त्याचा समावेश युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये होतो. ते गोव्यातील महत्त्वाचं मॉन्युमेंट आहे, टुरिस्ट तिथे भेट देतातच. पण आत्ता ते क्लोज असल्यामुळे आपल्याला तिथे जाता येत नाही आहे. त्यामुळे आपण हे आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं म्युझियम आहे ते पाहण्यासाठी चाललो आहोत.
करून झालं आहे. त्या म्युझियममध्ये मराठी फारसी शिलालेख होते, आदिलशहाचे शिलालेख होते, पोर्तुगीज चलन होती, स्टॅम्प्स होते जुने, त्यानंतर जे फर्स्ट डे कवर असतात FDC पोस्टाचे ते सुद्धा होते, त्यानंतर बेसाल्ट ह्या खडकातील देवी देवतांच्या पुरातन मूर्ती होत्या. आणि हे जे ठिकाण आहे हे वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये येतं, त्याचा समावेश होतो. आणि गोव्यातील जे फेमस ठिकाण आहे त्याचे फोटोज, त्याचे छोटे छोटे मॉन्युमेंट्स हे सर्व आपल्याला ह्या चर्चमध्ये पाहायला मिळतं. आणि याचं एंट्री तिकीट आहे 10 रुपये पर पर्सन, लहान मुलांना फ्री आहे एंट्री. तर आता चर्च आपलं पाहून झालं आहे, चर्च नाही सॉरी म्युझियम आपलं पाहून झालं आहे. आता नेक्स्ट डेस्टिनेशन कोणतं आहे ते बघूयात आपण. चलो तर मित्र हो, आत्ता मी आले शॉपिंगसाठी आणि मी आहे अरपोरामध्ये. तर इथे आहे आज सॅटर्डे असल्यामुळे सॅटर्डे नाईट मार्केट आहे इथे. आणि इथे बघूयात आपल्याला काय वस्तू खरेदी करता येतात ते. तर हे मार्केट मोस्टली रात्री चालू होतं, 7 ते 2 पर्यंत असतं, पण आम्ही थोडं लवकरच आलो आहे, 5 वाजलेत आत्ता. आणि शॉप इथे आहेत थोडेफार चालू, तर बघूयात आपल्याला काय वस्तू खरेदी करता येतात. गोव्यातील शॉपिंगसाठी हे मार्केट एकदम बेस्ट आहे. इथे खूप साऱ्या बॅगचं कलेक्शन होतं, खूप सुंदर सुंदर बॅग्स होत्या इथं, शॉल्स होत्या, ज्वेलरी होती आणि खूप सारे असे गिफ्ट्स आयटम होते. खूपच सुंदर होते, खूप आकर्षक होते. इथले वेगवेगळ्या टाईपचे फूड आयटम्ससुद्धा इथं होते या मार्केटमध्ये. आणि खूप मोठं मार्केट आहे आणि संध्याकाळी इथे लाईव्ह म्युझिकसुद्धा असतं. रात्रीचे जेवण आम्ही अरपोरा मार्केटच्या अपोजिट असलेल्या हरमन प्युअर वेज या रेस्टॉरंटमध्ये केलं. खूप छान जेवण मिळालं आम्हाला इथे. लाईव्ह म्युझिक चालू आहे, खूप गर्दी झाली आहे इथं आणि मी सुद्धा इथलं म्युझिक एन्जॉय करत आहे. तर आपण भेटूयात आता नेक्स्ट एपिसोडमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका.